रिया कुकिंग क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज आपण बनवणार आहोत फोटो प्रिंट केक विथ कुल्फी फालुदा फ्लेवर. चला तर मग हा केक बनवायला सुरुवात करूयात. या केकसाठी इथे मी घेतलाय होममेड स्टाईल व्हॅनिला केक स्पॉन्ज. हा केक स्पॉन्ज एगलेस आहे आणि दहीचा वापर करून हा मी बनवला आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या केकचा जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लेवल करून घ्यायचा आहे. माझ्या मागील केक व्हिडिओमध्ये मी हा केक स्पॉन्ज दोऱ्याने कसा कट करायचा हे दाखवलं होतं. आज मी हा नाईफने कट करून दाखवते. अशा पद्धतीने हा पहिला लेअर मी कट करून घेतलाय. तुम्ही पाहू शकता दही वापरून बनवलेल्या या स्पॉन्जमध्ये किती छान जाळी आली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लेअर्स कट करून घ्यायचे आहेत. मी आता हे सर्व लेअर्स कट करून घेते. ही आता माझ्याजवळ आहे, एक आहे वेफल शीट आणि दुसरी आहे फोटो प्रिंट शीट. या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. ही आहे वेफल शीट, ही इडेबल आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलरची आणि डिझाईनची वेफल शीट अवेलेबल आहेत. ही तुम्हाला केक मटेरियलच्या शॉपमध्ये इझी मिळून जाईल. ही ऑनलाईनही मिळते. ही वेफल शीट आपण घरामध्ये रूम टेम्परेचरवर 1 ते 1.5 महिना स्टोअर करू शकतो. ही फ्रीजमध्ये ठेवायची नसते. ही वेफल शीट वापरूनही मी तुम्हाला पुढे केक बनवून दाखवणार आहे. ही आहे फोटो केकसाठी लागणारी शुगर प्रिंट शीट. जिथे केकचं सामान मिळतं त्यांच्याजवळ आपल्याला ही प्रिंट मिळते. आपल्याला जी प्रिंट पाहिजे ती आपल्याला त्यांना सांगायची असते. त्यानंतर त्यांच्याजवळ जो प्रिंटर असतो त्यामधून ते ही प्रिंट काढून देतात. ही शुगर प्रिंट शीट आपल्याला केअरफुली हँडल करावी लागते. ही शीट आपण जास्त दिवस घरामध्ये स्टोअर करू शकत नाही. आपल्याला ज्यावेळी केक बनवायचा आहे त्याच्या 4 दिवस अगोदर किंवा 1 दिवस अगोदर आपण ही प्रिंट आणून ठेवू शकतो. जर अगोदरच आपण ही प्रिंट घरी आणून ठेवली तर याला आपल्याला ड्राय जागेवर ठेवायचं असतं आणि ही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची नसते, कारण यावर क्रॅक येण्याची शक्यता असते. ही शीट जेव्हा आपण दुकानातून घरी आणतो त्यावेळी आपल्याला हिला गाडीच्या डिक्कीमध्ये आणि नाही ठेवायचं आहे, कारण ही गर्मीमुळे खराब होऊ शकते. याला ओला हातही नाही लागला पाहिजे. या शीटविषयी आज मी तुम्हाला बरीच माहिती सांगितली आहे, ती तुम्ही फॉलो करा आणि हा केक तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग आता आपण केकला आयसिंग करायला सुरुवात करूयात. इथे मी व्हिपक्रीम फेटून घेतलेली आहे. केक बोर्डही घेतला आहे. या केकसाठी इथे मी वापरणार आहे होममेड ब्रँडचं कुल्फी फालुदा सिरप. आता आपण केकच्या आतील फिलिंग तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं कुल्फी फालुदा सिरप व्हिपक्रीममध्ये ॲड केलं आहे. याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आपलं फिलिंग आता रेडी आहे. केकचा जो सर्वात वरचा भाग आहे त्याला मी आता केक बोर्डवर ठेवते. केक स्पॉन्ज सोक करण्यासाठी शुगर सिरप वापरायचं की साधं पाणी वापरायचं हे तुम्ही वापरत असलेल्या केक स्पॉन्जवर डिपेंड आहे. केक स्पॉन्ज जर गोडीला कमी आहे तर तुम्ही शुगर सिरप वापरू शकता आणि केक स्पॉन्ज जर व्यवस्थित गोड असेल तर तुम्ही साध्या पाण्यानेही हा केक स्पॉन्ज सोक करू शकता. आता इथे हा केकचा लेअर मी साध्या पाण्याने सोक करून घेते. याला व्यवस्थित सोक करून घ्यायचं. यानंतर आपण जे केकसाठी फिलिंग तयार केलं होतं ते आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे आणि पॅलेट नाईफने आपल्याला हे जे फिलिंग आहे, ही जी क्रीम आहे, ती अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायची आहे. क्रीम स्प्रेड केल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं कुल्फी फालुदा सिरप टाकून तेही आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. नंतर यावर केकचा दुसरा लेअर ठेवायचा. त्यालाही आपल्याला पाण्याने व्यवस्थित सोक करून घ्यायचं आहे. त्यावरही आपल्याला तयार फिलिंग टाकून पॅलेट नाईफने आपल्याला व्यवस्थित ते असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर केकच्या साईडच्या ज्या गॅप्स आहेत त्या आपल्याला क्रीमने अशा पद्धतीने फिल करून घ्यायचे आहेत. पुन्हा या लेअरवर थोडासा कुल्फी फालुदा सिरप टाकून त्यालाही आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पहिल्या लेअरमध्ये जी प्रोसिजर दाखवली त्याच पद्धतीने तुम्हाला सर्व लेअर्स कम्प्लीट करून घ्यायचे आहेत. केकच्या साईडच्या सर्व गॅप्स क्रीमने फिल करून घ्यायच्या. आता केक स्पॉन्जच्या सर्वात शेवटचा जो लेअर होता तो मी इथे सर्वात वरती ठेवलाय. याचा बटर पेपर मी असा काढून घेते. याला थोडंसं मी सोक करून घेते. आता केकवर प्लेन क्रीम लावून आपल्याला केकला पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे.
या केकला मी क्रीमचा पातळ लेअर लावून कव्हर करते, कारण मला याच्या साईडला पूर्ण क्रीमने डिझाईन करायची आहे। केकच्या साईडलाही मी थोडीशी क्रीम लावून केकला पूर्ण कव्हर करून घेते। आता स्क्रॅपरचा वापर करून क्रीमला आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे आणि केकच्या वरची जी एक्स्ट्रा क्रीम आहे त्याला आपल्याला पॅलेट नाईफने थोडंसं आतल्या बाजूला पुश करायचं आहे। आता या केकला मी क्रीमने थोडं कव्हर करून घेतलं आहे आणि हा केक मी आता 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगते। ही फोटो प्रिंट शीट आपल्याला प्लॅस्टिकच्या बॅगमधून काढून घ्यायची आणि 3 आकाराच्या साईजने आपल्याला याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। या फोटोच्या बाहेर 1/2 इंच मार्जिन सोडून ही शीट मी अशी कट करून घेते। केकच्या साईडला मी ब्राऊन कलरने उडन टेक्स्चर देणार आहे। केकच्या साईडला तुम्ही ज्या कलरने डिझाईन करणार आहात त्या कलरचा तुम्ही एक लेअर या केकच्या साईडला पूर्ण द्या। त्यामुळे काय होईल, जर डिझाईनमध्ये समजा थोडीशी गॅप राहिली तर ती उठून दिसत नाही। केकच्या साईडने मी ब्राऊन कलरने डिझाईन करणार आहे, त्यासाठी इथे मी कलर मिस्ट कंपनीचा लिक्विड ब्राऊन कलर घेतलाय। त्याचे 3 ते 4 ड्रॉप मी या क्रीममध्ये ॲड केलेत आणि हे मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आता या क्रीमचा एक पातळ लेअर मी या पूर्ण केकला लावून घेते। अशा पद्धतीने क्रीम लावून स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला ही क्रीम लेवल करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडची जी एक्स्ट्रा क्रीम आहे ती आपल्याला केकच्या आतील बाजूला अशा पद्धतीने पुश करायची आहे। आता आपण यावर लावणार आहोत फोटो प्रिंट शीट। या शीटच्या मागील साईडला जे प्लास्टिक असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अलगद हाताने ही शीट आपल्याला केकवर ठेवायची आहे। ही फोटो प्रिंट शीट आता मी ठेवली आहे। यावर आता आपल्याला लावायचं आहे न्यूट्रल जेल। माझ्याजवळ हे ब्लॉसम कंपनीचं न्यूट्रल जेल आहे, ते मी वापरणार आहे। न्यूट्रल जेल जर खूप थिक असेल तर थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करून मिक्स करून घ्या। तुम्ही याला बोटानेही लावून घेऊ शकता। आता छोटी पॅलेट नाईफ वापरून मी हे न्यूट्रल जेल या शुगर पिंटवर व्यवस्थित स्प्रेड करून घेते। न्यूट्रल जेल अगदी हलक्या हाताने आपल्याला या शीटवर स्प्रेड करून घ्यायचं आहे। या फोटो प्रिंट शीटवर न्यूट्रल जेल लावल्यामुळे या शीटला खूप मस्त शाईन येते आणि हा केक फ्रीजमध्ये ठेवल्यावर यावर क्रॅक्सही येत नाहीत। आता केकच्या साईडला मी उडन टेक्स्चर देणार आहे, त्यासाठी इथे मी हे नोझल घेतलंय। यावर 55026 असा नंबर आहे। फ्रेंड्स, तुम्ही हे नोझल विकत घेत असाल तर ही डिझाईन मॅच होत असेल तर तुम्ही हे नोझल घेऊ शकता, नंबरने काही फरक पडत नाही। इथे मी नोझल टाकून पाइपिंग बॅग रेडी करून घेतली आणि यामध्ये मी आता हा ब्राऊन कलर ॲड करते जो मी क्रीममध्येही ॲड केला होता। डिझाईनमध्ये जर तुम्हाला डार्क शेड पाहिजे असेल तर तुम्ही या कलरची पूर्ण बॉटल जरी रिकामी केली तरी डार्क कलर येणार नाही। डार्क कलरसाठी तुम्हाला डार्क शेड विकत घ्यावे लागतील किंवा तुम्ही मी ही दाखवलेली पद्धत वापरू शकता। आता या पाइपिंग बॅगमध्ये मी ब्राऊन कलर व्यवस्थित स्प्रेड करून घेतलाय आणि यामध्ये ही तयार केलेली क्रीम मी भरून घेते। आता आपल्याला केकच्या खालच्या साईडने सुरुवात करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे। अशा पद्धतीने लाईन्स बनवून आपल्याला केक संपूर्ण साईडने कव्हर करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने ही सेम डिझाईन आपल्याला पूर्ण केकच्या राऊंडला बनवून आपल्याला ही कंप्लीट करायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही केकला संपूर्ण उडन डिझाईन बनवून घेतली आहे। केकच्या वरच्या बाजूला बॉर्डरसाठी मी ग्रासचं डिझाईन बनवणार आहे, त्यासाठी इथे मी मॅजिकचा रेडियंट ग्रीन हा जेल कलर घेतलाय। त्याचे 2-3 ड्रॉप मी या क्रीममध्ये ॲड केलेत आणि याला मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपल्याला घ्यायचं आहे ग्रास नोझल। ग्रास नोझल पाइपिंग बॅगमध्ये टाकून आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। पाइपिंग बॅगच्या आत मी कलर मिस्ट कंपनीचा पी ग्रीन हा कलर टाकून थोडासा स्प्रेड करून घेतलाय आणि त्यामध्ये मी आता रेडियंट ग्रीन कलर ॲड करून जी क्रीम तयार करून घेतली होती ती टाकून घेते। ही पाइपिंग बॅग आपल्याला सरळ पकडायची आहे। पाइपिंग बॅगला प्रेस करायचं आणि हात उचलायचा, प्रेस करायचा, हात उचलायचा। अशा पद्धतीने ही ग्रासची डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने केकच्या संपूर्ण राउंडला मी ही ग्रासची बॉर्डर बनवून घेते। केकच्या वर मी ही संपूर्ण ग्रासची बॉर्डर बनवून घेतली आहे। केकच्या खालच्या साईडनेही मी ग्रासची डिझाईन बनवून घेते। केकच्या संपूर्ण राउंडला मी ही ग्रासची डिझाईन बनवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता ही किती सुंदर दिसते। केकच्या वरच्या साईडला मी अजून एक ग्रासची बॉर्डर बनवून घेते। आता या ग्रासच्या आत मी छोटे छोटे फ्लॉवर्स बनवणार आहे। त्यासाठी इथे मी नूर 7 नंबरचं नोजल घेतलंय। मी क्रीमच्या आत मॅजिकचा एक येल्लो हा कलर ऍड करून ही क्रीम रेडी करून घेतली आहे। आणि या पाइपिंग बॅगच्या आत मी ऍड करते कलर मिस्टचा ऑरेंज कलर। त्याला बॅगमध्ये थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला हा एक येल्लो कलर आपण जो रेडी करून घेतलाय तो ऍड करायचा आहे। आणि ग्रासमध्ये आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे फ्लॉवर्स बनवून घ्यायचे आहेत। तशाच पद्धतीने सेम फ्लॉवर्स मी केकच्या खालच्या साईडला जे ग्रास आहे त्यामध्ये बनवून घेते। अशाच पद्धतीने संपूर्ण ग्रासमध्ये मी हे छोटे छोटे फ्लॉवर्स बनवून घेतलेत। इथे हे मी नूर 20 नंबरचं नोजल घेतलंय। हे नोजल पाइपिंग बॅगमध्ये टाकून आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। आता मी पाइपिंग बॅगमध्ये टाकते कलर मिक्सचा पर्पल कलर। हाच कलर ऍड करून मी थोडीशी पर्पल क्रीम रेडी करून ठेवली आहे। पाइपिंग बॅगमध्ये कलर टाकल्यावर त्याला अशा पद्धतीने थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं। हाच सेम कलर ऍड करून मी क्रीम रेडी करून ठेवली होती ती क्रीम मी या पाइपिंग बॅगमध्ये टाकून घेते। आता याने आपल्याला या ग्रासमध्ये छोटे छोटे असे डॉट्स बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता हे कलर कॉम्बिनेशन किती छान दिसतंय। केकच्या खालच्या बाजूलाही मी हे पर्पल कलरचे छोटे छोटे डॉट्स बनवून घेते। तुम्ही पाहू शकता इथे छोट्या छोट्या पर्पल कलरच्या फुलांचा इफेक्ट आलाय। तर फ्रेंड्स अशा पद्धतीने हा आपला फोटो प्रिंट केक विथ कुल्फी फालुदा फ्लेवर रेडी आहे। तुम्ही पाहू शकता हा केक किती सुंदर दिसतोय। हा केक कट करायची अजिबात इच्छा होत नाहीये। फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा केक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। आणि पुढेही मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या केकचे डिझाईन्स आणि फ्लेवर्स घेऊन येणार आहे। तर मग तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या सेशनमध्ये। तोपर्यंत बाय। थँक्यू।